Welcome student to the next lecture of calculus of several variables. Now in this lecture we are going to discuss about the definition of limit. Then we are going to solve some examples on limit. Then we will see that how when limit of a function of several variable exist and when it is not able to exist. Okay, so let's start with it. Now we are going to first see what is the definition of limit. What they have said, let f of xy be a function. Here f of xy be a function defined in a region R. This is not a set of real number, this is a region. Region means if you are looking at variables here, x and y are variables, so we are working on R2. So region will be like this. This is our region, or might be this will be our region. This is our x y axis. So this will be our xy plane, or region will be R. रीजन म्हणजे काय, ज्याच्यावरती हे फंक्शन काय होणार आहे, डिफाइन होणार आहे. डिफाइन होणार आहे म्हणजे काय, त्या फंक्शनला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. सो दिस विल बी अवर रीजन आर. अँड ए बी बी ए पॉइंट विद इन आर. समजा रीजन आहे तर ए बी काय, आपला हा एक पॉइंट आहे विद इन आर. ओके, द लिमिट ऑफ ए फंक्शन एफ ऑफ एक्स वाय एज एक्स वाय टेंडिंग टू ए बी. काय म्हटलं त्यांनी, एक्स वाय टेंडिंग टू ए बी इज सेट टू बी एल. दॅट मीन्स द लिमिट ऑफ ए फंक्शन एफ ऑफ एक्स वाय. एफ ऑफ एक्स वाय चे लिमिट काय असणार आहे, विल बी एल वेन एव्हर एक्स कॉमा वाय टेंडिंग टू ए बी. ओके, दॅट मीन्स लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स वाय ऍट एक्स वाय टेंडिंग टू ए बी इज इक्वल्स टू व्हॉट, एल इज सेड टू बी एल इफ फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो देअर एक्झिस्ट ए नंबर डेल्टा ग्रेटर दॅन झिरो सच दॅट मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस अवर लिमिट will be less than epsilon whenever for 0 less than mod of x minus a strictly less than delta and 0 less than mod of y minus b strictly less than delta. Or a na lihta apan lihu shakto 0 less than x minus a bracket square plus y minus b bracket square is strictly less than delta square. This is our definition of limit of a function having several variables. And we can write this as limit xy tending to a b f of xy is equals to l, or limit x tending to a y tending to b ऑफ एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण रीड करू शकतो. आता डेफिनेशन समजून घेऊ. लास्ट इयर आपण लिमिटची डेफिनेशन एक्सप्लेन केलेली आहे. फक्त ते काय होते, सिंगल व्हेरिएबलसाठी आपण बघत होतो. आता इथे आपण मल्टी व्हेरिएबल म्हणजे एकापेक्षा जास्त व्हेरिएबलसाठी डेफिनेशन बघणार. ठीक आहे, समजा आपला एक्स वाय प्लेन आहे ना, हा म्हणून इथे आपण मेन्शन नाही करू शकत. इथे तर आपला काय असेल, 1, 2 ह्या टाईपचे पॉइंट असतील ना इथे. मग इथला पॉइंट कसा येईल, 1, 0 येईल ना R2 मध्ये. ओके, इथे समजा आपला ए बी. आता बघा, जसं जसं एक्स कुठे जातोय, आपला ए बी कडे जातोय, तसं तसं एफ ऑफ एक्स वाय कुठे जाणार आहे, आपला एल कडे जाणार आहे. ओके, मग त्यांनी पुढे काय म्हटलंय,
एक्स कुठे जातोय ए कडे जातोय, वाय कुठे जातोय बी कडे जातोय, तसं तसं एफ ऑफ एक्स वाय कुठे जाणार आहे आपलं लिमिट एल कडे. हे केव्हा पॉसिबल आहे? व्हेन एव्हर इज सेट टू बी एल. केव्हा म्हणू शकतो? इफ फॉर गिव्हन एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो. मग एप्सिलॉन द्या. लास्ट इयर आपण बघितले गिव्ह मी एप्सिलॉन आय विल गिव्ह यू डेल्टा. त्या टाईपचे आपण भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. एक दोन एक्झाम्पल तिकडचे बघून घ्या, तुम्हाला एक क्लिअरली एक आयडिया येऊन लागेल. काय म्हटले? फॉर गिव्हन एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो देअर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन झिरो सच दॅट. मग काय एप्सिलॉन गिव्हन आहे आपल्याला, ठीक आहे. मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एल, एल इज अवर लिमिट इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन. जर हे असेल तर आपल्याला काय भेटणार आहे? एक डेल्टा भेटणार आहे जो काय कंडिशन होल्ड करणार आहे, ही कंडिशन होल्ड करणार आहे. म्हणजे एप्सिलॉन काय आहे? याच्यातलं डिस्टंट आहे, डिस्टन्स आहे, ओके. आणि डेल्टा काय? यांच्यातलं डिस्टंट डिस्टन्स असणार आहे, ओके. म्हणजेच काय? दिस विल बी अवर डेल्टा. म्हणजे डेल्टाने कोणती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे? ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. मग आपल्याला माहिती लास्ट इयरला पण सांगितलं होतं की एप्सिलॉन जर मोठा नंबर असेल तर याच्यातला डिस्टन्स काय असणार आहे? ते पण ग्रेटर असणार आहे. म्हणजेच काय? एप्सिलॉन जर मोठा नंबर असेल तर ही व्हॅल्यू पण काय असणार आहे? मोठी होऊ शकते. म्हणजेच काय? याच्यातला डिस्टन्स काय असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे. त्याच पद्धतीने एक्स एक्स आणि वाय पण एबी पासून काय असणार आहे? मॅक्सिमम अंतर असणार आहे. जसं जसं एफ ऑफ एक्स वाय कुठे जाते एल कडे जसं, तसं तसं एक्स वाय आणि एबी मधलं अंतर पण काय होणार आहे? रिड्यूस होणार आहे. दिसतंय तुम्हाला? एफ ऑफ एक्स वाय कुठे जातोय? आपला एल कडे जातोय, ओके. म्हणजे समजा इथपर्यंत पोहोचला तर एक्स वाय पण कुठे गेलेला असेल? इथे गेलेला असेल ना. म्हणजे एबी मधलं डिस्टन्स काय होतंय? एक्स वाय आणि एबी मधलं डिस्टन्स रिड्यूस होतंय ना. म्हणून आपल्याला जर एप्सिलॉन माहित असेल तर आपण यांच्यातलं डिस्टन्स माहित असेल आपल्याला तर आपण यांच्यातलं डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. म्हणजे गिव्ह मी एप्सिलॉन आय विल गिव्ह यू डेल्टा. सेम लास्ट इयर प्रमाणेच आहे. आय थिंक सो लक्षात आलं असेल. अँड वी कॅन राईट इट ॲज लिमिट एफ ऑफ एक्स वाय ॲज एक्स वाय टेंडिंग टू ए बी इज इक्वल्स टू एल, ऑर लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स वाय ॲट एक्स टेंडिंग टू ए अँड वाय टेंडिंग टू बी इज इक्वल्स टू एल. देन दिस इज ऑल्सो कॉल्ड इट डबल लिमिट. याला आपण काय म्हणतो? डबल लिमिट ऑर सायमल्टेनियस लिमिट. हे दोघी वर्ड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने किंवा एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणारे. अशा प्रकारच्या लिमिटला आपण काय म्हणतो? सायमल्टेनियस लिमिट. देन द अबोव डेफिनेशन ऑफ लिमिट कॅन बी एक्सटेंडेड टू लिमिट ऑफ ए फंक्शन ऑफ मोर दॅन टू व्हेरिएबल्स. सेम डेफिनेशन आपण फंक्शन्स ऑफ मोर दॅन टू व्हेरिएबल साठी सुद्धा अप्लाय करू शकतो. फक्त कसं येईल? फंक्शन काय असेल आपलं? एफ ऑफ एक्स वाय झेड, ओके. आणि आपण काय म्हणू? एक्स टेंडिंग टू ए, वाय टेंडिंग टू बी, झेड टेंडिंग टू सी. आणि हे काय असणार आहे? आपलं लिमिट असणार आहे. लिमिट एक्स टेंडिंग टू ए, वाय टेंडिंग टू बी, झेड टेंडिंग टू सी इज इक्वल्स टू काय असणार आहे? एल असणार आहे, ओके. सेम वे देन नेक्स्ट पॉइंट, लिमिट केव्हा एक्झिस्ट होतो आणि केव्हा एक्झिस्ट होत नाही, ओके. आपण लास्ट इयर बघितलं होतं की सिंगल व्हेरिएबल मध्ये काय करायचो आपण. समजा रिअल लाईन वरती बघत असो, ठीक आहे. समजा आपला एक्स आहे, एक्स कुठे जातो? ए कडे जातो. तसं तसं एफ ऑफ एक्स कुठे जात होता? आपला एफ ऑफ ए कडे जात होता, ओके. बट इथे बघा, देअर इज अ डिफरन्स इन मेथड ऑफ इव्हॅल्युएटिंग ए लिमिट ऑफ टू व्हेरिएबल्स दॅन दॅट ऑफ वन व्हेरिएबल्स. म्हणजे वन व्हेरिएबलचं लिमिट फाइंड आउट करण्यात आणि टू व्हेरिएबलचं लिमिट फाइंड आउट करण्यासाठी वेगवेगळ्या दोघं डिफरंट मेथड असणार आहे. देअर आर सो मेनी पाथ्स फॉर अप्रोचिंग एक्स वाय टू द पॉइंट ए बी. बघा आता समजा हा आपला प्लेन आहे, ओके. रिजन आर आहे. समजा हा आपला पॉइंट काय आहे? ए बी. आणि समजा हा आपला एक्स वाय. आणि एक्स वाय कुठे अप्रोच होणार आहे? ए बीला. पण एक्स वायला
ए बी कडे जाण्यासाठी हा एकच पाथ आहे का? नाही. जर सिंगल व्हेरिएबल असतं तर तो एकच पाथ असणार होता. देन बट इथे एक्स वाय अशा पद्धतीने पण जाऊ शकतो किंवा असं ह्या वेने पण जाऊ शकतो किंवा असं पण जाऊ शकतो किंवा असं पण जाऊ शकतो. ओके, जर एफ ऑफ एक्स वाय लिमिट एक्स वाय टेंडिंग टू ए बी, ओके हे तर लास्ट डेफिनेशन. ओके, जर या फंक्शनचं लिमिट एल एक्झिस्ट होतंय ऍज एक्स वाय टेंडिंग टू ए बी, नीट लक्ष द्या, लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स वाय ऍट एक्स टेंडिंग एक्स वाय टेंडिंग टू ए बी इज इक्वल्स टू एल, जर लिमिट असेल तर एक्स वाय कडनं ए बीला एक्स वाय कडनं ए बी कडे जाताना तुम्ही कोणताही पाथ सिलेक्ट करा, कोणताही पाथ सिलेक्ट करा, तर तुम्हाला एकच लिमिट भेटणार आहे, एक फिक्स नंबर भेटणार आहे. ते काय असणार आहे? आपलं लिमिट असणार आहे. समजा ह्या पाथने गेले तुम्हाला टू भेटलं, ह्या पाथने गेले जर तुम्हाला वन भेटलं. बघा, डिफरंट पाथने तुम्हाला जी लिमिट भेटलंय ते काय भेटले, व्हॅल्यू जी भेटली ती काय भेटली, डिफरंट भेटली ना. मग अशा केसमध्ये लिमिट एक्झिस्ट होईल का? नाही. समजा प्रत्येक पाथने जर लिमिट टूच भेटतंय तुम्हाला, तर त्या केसमध्ये ते काय असणार आहे? लिमिट एक्झिस्ट होईल मल्टीव्हेरिएबल फंक्शनचं. आय थिंक आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे, जर डिफरंट पाथने जाऊन सुद्धा आपल्याला जे आउटकम भेटते, जी व्हॅल्यू भेटते, जी फंक्शनल व्हॅल्यू भेटते ती काय सेम भेटत असेल तर लिमिट एक्झिस्ट होईल. समजा ऍटलीस्ट दोन जरी पाथ भेटून गेले की त्या पॉइंटला त्या पाथने लिमिट सेम भेटत नाहीये, तर लिमिट एक्झिस्ट होईल का? आपल्या त्या केसमध्ये नाही होणार. मग पाथ म्हणजे काय? मग काय, समजा एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू असं फंक्शन असेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग आता पाथ म्हणजे काय? समजा वाय इज इक्वल्स टू एक्स घेतला, हा एक पाथ झाला ना. आपण वायची व्हॅल्यू काय असणार आहे? जी एक्स ही असणार आहे तीच असणार आहे, तो एक पाथ होऊन जाईल डिफरंट. त्यानंतर वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर घेतला, वाय इज इक्वल्स टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर घेतलं, म्हणजे वायची व्हॅल्यू काय असणार आहे? एक्स वरती डिपेंड असणार आहे, म्हणजे हा डिफरंट पाथ होत चालेल ना. मग वाय इज इक्वल्स टू एक्स या टाईपने जाईल, वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर या टाईपने असं जाईल. ओके, म्हणजे हे काय झाले? आपले डिफरंट पाथ. मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय करायचं? फक्त वायच्या ठिकाणी एक्स किंवा एक्स स्क्वेअर एक्स मायनस एक्स स्क्वेअर पुट करून बघायचं आणि लिमिट एक्स टेंडिंग टू अप्लाय करायचं. ओके, जर समजा वाय इज इक्वल्स टू एक्स घेतोय तर एक्स टेंडिंग टू ए ला लिमिट अप्लाय करायचं. जर समजा एक्स इज इक्वल्स टू वाय घेतोय तर लिमिट वाय वरती अप्लाय करायचे. ओके, कारण की वाय व्हॅरी होणार आहे ना आपला, एक्स तर फिक्स होऊन गेला आपला, एक्स जसं जसं बदलणार आहे तसंच वाय पण बदलेल ना, म्हणून लिमिट काय लागेल मग इथे? एक्स टेंडिंग टू जे काय असेल आपलं ते. ओके, आला असं लक्षात किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईलच. देर इज अ डिफरन्स इन द मेथड ऑफ इव्हॅल्युएटिंग ए लिमिट ऑफ टू व्हेरिएबल्स दॅन दॅट ऑफ वन व्हेरिएबल. देर आर सो मेनी पाथ्स फॉर अप्रोचिंग एक्स वाय टू द पॉइंट ए बी. इथे क्लिअरली मेन्शन केलंय देर आर डिफरंट पाथ्स फॉर अप्रोचिंग एक्स वाय टू द पॉइंट ए बी अँड इफ द लिमिट ऑफ एफ एक्स वाय इज सेम फॉर ऑल पॉसिबल पाथ्स, म्हणजे प्रत्येक पॉसिबल पॉथसाठी जर लिमिट सेम येत असेल देन वी से दॅट लिमिट एक्झिस्ट अँड द कॉमन व्हॅल्यू इज कॉल्ड, जी प्रत्येक पाथसाठी एकच व्हॅल्यू येणार आहे ती काय असणार आहे? कॉमन व्हॅल्यू असणार आहे, आणि त्यालाच काय म्हणतो आपण? लिमिट ऑफ ए फंक्शन. मग आता आपल्याला माहिती की एक्स वाय कडनं, ओके एक्स वाय कडनं ए बी कडे जाताना तर आपल्याला इन्फनाईट पाथ भेटणार आहेत ना, कारण की माहिती आपल्याला इन्फनाईट वेजने आपण एक्स वाय कडनं ए बी कडे जाऊ शकतो. मग त्यांनी काय म्हटले? हाऊ एव्हर इट इज डिफिकल्ट टू व्हेरीफाय दी एक्झिस्टन्स ऑफ लिमिट अलॉंग ऑल पॉसिबल पाथ्स, म्हणजे प्रत्येक पॉसिबल पाथसाठी लिमिट फाइंड आउट करणं इझी नाही, असे तर इन्फनाईट पाथ भेटणार आहेत आपल्याला. मग काय प्रत्येकासाठी व्हेरीफाय करायचं का आपण? नाही. मग काय करतो त्या केसमध्ये? देअर फोर वी मस्ट व्हेरीफाय दी एक्झिस्टन्स ऑफ लिमिट बाय एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन फॉर ए प्रॉबेबल लिमिट. मग काय करायचं? दोन पाथ घ्यायचे, तीन पाथ घ्यायचे, चार पाथ घ्यायचे. जर प्रत्येकासाठी एकच व्हॅल्यू भेटते तर मग आपण समजू शकतो की कदाचित जर
दोन पाच साठी सेम व्हॅल्यू भेटते, तीन साठी जर सेम भेटते, चार साठी सेम भेटते, तर आपण असं समजू, असं एक्सपेक्ट करू शकतो की हो जर दोन साठी पण, दोन पाच साठी तीस व्हॅल्यू भेटते, तीन साठी पण तीस भेटते, चार साठी पण तीस भेटते, तर कदाचित हे सगळ्या पाच साठी सुद्धा तीस व्हॅल्यू घेऊ शकतो. मग त्या केसमध्ये काय करायचं, एप्सिलॉन डेल्टाचा डेफिनेशनचा यूज करायचा. मग एप्सिलॉन आपण म्हणतो ना, गिव्ह मी एप्सिलॉन आय विल गिव्ह यू डेल्टा, मग आपण एका प्रॉबेबल एप्सिलॉन साठी डेल्टा फाइंड आउट करून टाकायचे. पुन्हा एकदा सांगतो की एक्स वाय कडनं एबी कडे जाण्यासाठी आपल्याकडे इन्फानाईट पाथ असणार आहे, पण आपण प्रत्येक पाथ हा व्हेरीफाय नाही करू शकत, कारण की इन्फानाईट पाथ व्हेरीफाय करायला आपल्याला खूप वेळ लाग, म्हणजे वेळच पूर्ण नाही आपल्याकडे, असं समजून घ्या. मग काय करायचं, एक पाथ घ्यायचा त्याच्यासाठी काहीतरी व्हॅल्यू भेटेल, दुसरा पाथ घ्यायचा त्याच्यासाठी काहीतरी व्हॅल्यू भेटेल, आणि चेक करायचं दोघं पाथ साठी जी व्हॅल्यू भेटली ती सेम आहे का. जर सेम असेल तर आपण समजू शकतो की लिमिट कदाचित हे असू शकतं. मग ते व्हेरीफाय कशाने करायचं, एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनने. बट पहिला पाथ घेतला लिमिट काहीतरी ए भेटलं, दुसरा पाथ घेतला काहीतरी लिमिट बी भेटलं, आणि ए आणि बी दोघं सेम नाही, त्या केसमध्ये काय होणार आहे, मग लिमिट एक्झिस्ट होणार नाही. ऍटलिस्ट दोन जरी पाथ भेटून घेतले ज्याच्यासाठी डिफरंट व्हॅल्यू भेटते आपल्याला, तर त्या केसमध्ये लिमिट एक्झिस्ट होणार नाही. सो देअर विल बी नो लिमिट, वी कॅन से दॅट लिमिट डज नॉट एक्झिस्ट. नाऊ नॉन एक्झिस्टन्स ऑफ ए लिमिट, जे लिमिट किंवा एक्झिस्ट होत नाही. आपण जस्ट बघितलं, इफ यू आर एबल टू गेट टू डिफरंट पाथ, म्हणजे आपल्याला असे दोन पाथ भेटले की अलॉंग विच एक्स वाय अप्रोचेस टू ए बी, एक्स वाय अप्रोचेस टू ए बी, समजा हे काय आपलं एक्स वाय, हा काय आपण ए बी, एक्स वाय अप्रोचेस टू ए बी, ओके, हे दोन डिफरंट पाथ आहे, ओके, हा एक पाथ आणि हा एक पाथ, एक्स वाय अप्रोचेस टू ए बी सच दॅट द लिमिट ऑप्टेन आर डिफरंट, लिमिट ऑप्टेन आर डिफरंट, म्हणजे ह्या पाथने जर आपल्याला टू भेटलं तर ह्या पाथने आपल्याला थ्री भेटलं समजा, तर लिमिट ऑप्टेन आर काय, दोघं काय डिफरंट आहे. देन वी से दॅट इफ ऑफ एक्स वाय डज नॉट एक्झिस्ट ऍज एक्स वाय टेंडिंग टू ए बी, क्लिअरली डिफरंट पाथने जर लिमिट डिफरंट भेटत असेल तर त्या केसमध्ये आपण काय म्हणू शकतो, लिमिट डज नॉट एक्झिस्ट ऍज एक्स वाय टेंडिंग टू ए बी, ओके. देन अल्जेब्रा ऑफ लिमिट्स खूपच इझी आहे, लास्ट इयर पण आपण बरेचसे प्रॉब्लेम बघितलेले आहेत, थेरी बघितलेली आहे. मग काय जर लिमिट, इफ लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स वाय ऍज एक्स वाय टेंडिंग टू ए बी इज इक्वल्स टू एल, म्हणजे जर एफ ऑफ एक्स वाय चं लिमिट एक्स वाय ए बी ला जात असेल तेव्हा एल असेल, अँड लिमिट जी ऑफ एक्स वाय ऍज एक्स वाय टेंडिंग टू ए बी इज इक्वल्स टू एम, म्हणजे जी ऑफ एक्स वाय चं लिमिट काय असणार आहे, एम व्हेन एव्हर एक्स वाय टेंडिंग टू ए बी, ज्यावेळेस एक्स वाय ए बी कडे जातोय तसं तसं जी ऑफ एक्स वाय कडे जातोय, एम कडे जातोय, देन तेच लिमिट एक्स वाय टेंडिंग टू ए बी एफ ऑफ एक्स वाय प्लस ऑर मायनस जी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एल प्लस ऑर मायनस एम, म्हणजे इथे काय होणार, लिमिटची काय होणार आहे, जर फंक्शनची ऍडिशन असेल तर लिमिटची पण काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे, आणि फंक्शनचं सबट्रॅक्शन असेल तर लिमिटचे पण काय होणार आहे, सबट्रॅक्शन होणार आहे, ओके. देन सेकंड इज फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल तर लिमिटचं पण काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे. देन थर्ड वन इज फंक्शन, जर फंक्शन जे डिवाइड असतील, दॅट मीन्स एफ ऑफ एक्स वाय अपॉन जे ऑफ एक्स वाय, देन लिमिट ऑल्सो काय करणार आहे, डिवाइड करणार आहे, एल अपॉन एम, बट इथे एम काय लागेल आपल्याला, नॉन झिरो, बिकॉज जर एम झिरो होऊन गेला तर एल अपॉन झिरो काय होऊन जाईल, इन्फिनिटी होऊन जाईल, आणि इन्फिनिटी म्हणजे डज नॉट एक्झिस्ट. मग काय लागेल, वेअर एम इज नॉट इक्वल टू झिरो, अँड म्हणजे एम नॉट, एम नॉट इक्वल्स टू झिरो अँड जी ऑफ एक्स वाय इज नॉट इक्वल्स टू झिरो, म्हणजे फंक्शन पण आपल्याला झिरो नकोय. जर फंक्शनच झिरो असेल, म्हणजेच जी ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू झिरो असेल, याचं लिमिट आपल्याला गिव्हन आहे, जी ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू झिरो असेल तर कोणतंही लिमिट अप्लाय करा, ते काय देणार आहे आपल्याला, आलवी झिरोच व्हॅल्यू देणार, म्हणजे जर जी ऑफ एक्स वाय झिरो झालं तर एफ ऑफ एक्स वाय अपॉन झिरो लिमिट एक्झिस्ट होईल का त्या केसमध्ये, नो, ओके. देन दी फोर्थ प्रॉपर्टी इज लिमिट एक्स वाय टेंडिंग टू ए बी
nth root of f of xy, सेम f of xy चे लिमिट काय l, त्याचं पण काय होणार आहे nth root होणार आहे. जर f of xy चं nth root होत आहे तर l चं पण काय होणार आहे nth root होणार आहे. इफ nth root of l इज रियल, जर रियल असेल तरच पॉसिबल आहे, ठीक आहे, नाहीतर कॉम्प्लेक्स मध्ये निघून जाईल आपलं लिमिट. नाऊ आता आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. हिअर इज फर्स्ट एक्झाम्पल, व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. लिमिट एक्स वाय टेंडिंग टू ए बी, एक्स मायनस ए अपॉन वाय मायनस बी, दॅट मीन्स लिमिट एक्स मायनस ए अपॉन वाय मायनस बी ॲट एक्स वाय टेंडिंग टू ए बी ला आपल्याला काय करायचंय, लिमिट फाइंड आउट करायचंय. मग बघत आपल्याला माहिती आहे डिफरंट पाथने जर लिमिट आपल्याला सेम भेटत असेल तर आपण काय म्हणू शकतो त्या केसमध्ये की हे प्रॉबेबल लिमिट आहे. हे जर प्रॉबेबल लिमिट आहे तर तेच लिमिट आहे, म्हणजे फिक्स तेच लिमिट आहे, तर ते कशाने व्हेरीफाय करणार आहे आपण, एप्सिलॉन डेल्टाच्या डेफिनेशनने. ओके, मग आता डिफरंट पाथ घेऊ. पाथ सिलेक्ट करताना असा कोणताही सिलेक्ट नाही करावा लागत, आपल्याला बघावं लागतं की डिनॉमिनेटरला कोण बसलंय, डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे. वेगवेगळ्या प्रॉब्लेम जसं जसं आपण सॉल्व्ह करत चाललो तसं तसं तुमची एक आयडिया डेव्हलप होत चालेल. सुरुवातीलाच तुम्हाला कळणार नाही की नक्की काय घ्यायचंय आणि काय घ्यायचं नाही, ठीक आहे. मग बघा, वी चूज दी पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस. मग काय असतं माहिती तुम्हाला, हा काय पाथ अलॉंग काय घेतोय आपण, एक्स ऍक्सिस, म्हणजे हा काय तुमचा पाथ आहे अलॉंग एक्स ऍक्सिस आहे ना. मग या केसमध्ये इथल्या कोणत्याही पॉईंटची व्हॅल्यू काय असते आपली, ए झिरो. व्यवस्थित लक्षात घ्या, वी चूज दी पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस हा पाथ सिलेक्ट केलेला आहे. या लाईनवरचा प्रत्येक पॉईंट कोणत्या फॉर्ममध्ये असतो, ए कॉमा झिरो, म्हणजे वाय ची व्हॅल्यू ऑलवेज काय असते, झिरो. मग त्या केसमध्ये वाय इज इक्वल्स टू काय असतो, मग झिरो अलॉंग एक्स ऍक्सिस घेतो ना आपण. बघा फंक्शन काय आपल्याकडे, एक्स मायनस ए अपॉन वाय मायनस बी. आपण पहिला पाथ काय सिलेक्ट केलाय, अलॉंग एक्स ऍक्सिस, अलॉंग एक्स ऍक्सिस म्हणजे वाय ची व्हॅल्यू काय असते ऑलवेज झिरो, वाय ची व्हॅल्यू काय असते ऑलवेज झिरो, आणि एक्स काय लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो घेतोय. ओके, मग एक्स मायनस ए अपॉन वाय मायनस बी, वाय ची व्हॅल्यू काय अलॉंग एक्स ऍक्सिस, वाय इज इक्वल्स टू झिरो, हा खूपच इम्पॉर्टंट पाथ आहे आपला. मग आपण बऱ्याच एक्झाम्पलमध्ये बघणार आहे अलॉंग एक्स ऍक्सिस, अलॉंग एक्स ऍक्सिस घेतलं तर वाय इज इक्वल्स टू काय पुट करायचं फंक्शनमध्ये, झिरो. समजा अलॉंग वाय ऍक्सिस घेत असू तर एक्स ची व्हॅल्यू ऑलवेज काय असणार आहे, झिरो, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू फंक्शनमध्ये काय पुट करायची आपल्याला, झिरो पुट करायची आहे. ओके, मग लिमिट काय घेतलं आपण, लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो, एक्स मायनस ए अपॉन वाय मायनस बी, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय, द व्हॅल्यू ऑफ वाय इज झिरो, दॅट मीन्स झिरो मायनस बी, दॅट मीन्स मायनस बी. देन लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो आहे ना, मग इथे काय डायरेक्टली एक्स ची व्हॅल्यू काय पुट केली आपण, झिरो, दॅट मीन्स झिरो मायनस ए अपॉन मायनस बी, झिरो मायनस ए इज मायनस ए, मायनस बी ऍज इट इज, मायनस ए अपॉन मायनस बी इज व्हॉट, ए अपॉन बी, दॅट इज अवर फर्स्ट लिमिट. व्हॉट इज अवर पाथ, पाथ इज अवर अलॉंग एक्स ऍक्सिस, ए अपॉन बी. समजा सेकंड पाथ सिलेक्ट केला त्यावेळेस पण ए अपॉन बीच भेटत असेल तर आपण समजू शकतो की ए अपॉन बी त्याचं लिमिट असू शकतं, ठीक आहे. आपण सेकंड पाथ सिलेक्ट केला, नाऊ वी चूज दी पाथ अलॉंग एक्स इज इक्वल्स टू ए, म्हणजे काय पाथ आपण काय सिलेक्ट केला, एक्स इज इक्वल्स टू ए, म्हणजे फंक्शनमध्ये एक्स ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला, ए पुट करायची. वी हॅव टू पुट दी व्हॅल्यू ऑफ एक्स ऍज ए इन दी गिवन फंक्शन. इफ यू पुट एक्स हिअर, व्हॅल्यू ऑफ एक्स इज ए, इफ यू पुट ए हिअर, ए मायनस ए इज झिरो, दॅट इज व्हॉट अलॉंग पाथ अलॉंग एक्स इज इक्वल्स टू ए घेतोय, हेन्स लिमिट वाय टेंडिंग टू झिरो घेतो. जो पाथ सिलेक्ट करतोय त्याच्या अपोजिट व्हेरिएबल घ्यायचा, अलॉंग पाथ ए अलॉंग एक्स ऍक्सिस घेतोय, दॅट मीन्स वाय इज इक्वल्स टू झिरो व्हॅल्यू ही फंक्शन मध्ये पुट करणार आहे, वाय इज इक्वल्स टू झिरो ही व्हॅल्यू फंक्शन मध्ये पुट करणार आहे, म्हणून लिमिट काय घ्यायचं, एक्स टेंडिंग टू झिरो. इथे काय घेतो, एक्स टेंडिंग टू ए ही व्हॅल्यू कुठे पुट करणार आहे, फंक्शन मध्ये पुट करणार, म्हणून वाय टेंडिंग टू काय घ्यायचं, झिरो. मग ए एक्सची व्हॅल्यू
एक्स ची व्हॅल्यू काय आपल्याकडे ए, दी व्हॅल्यू ऑफ एक्स इज ए, सो ए मायनस ए इज व्हॉट, झिरो अपॉन वाय मायनस बी एज इट इज, बट झिरो अपॉन वाय मायनस बी इज व्हॉट, झिरो. बघा, एका पाथने लिमिट काय आले ए अपॉन बी, आणि सेकंड पाथने काय आले झिरो आले. बघा, हा डिफरंट पाथसाठी आपल्याला लिमिट काय भेटतंय, डिफरंट. दिस इज द कंडिशन ऑफ नॉन एक्झिस्टन्स ऑफ लिमिट फ्रॉम वन अँड टू अलॉंग टू डिफरंट पाथ्स, लिमिट आर डिफरंट, हेन्स लिमिट डज नॉट एक्झिस्ट. गॉट इट? नाऊ वी आर गोइंग टू लुक सेकंड एक्झाम्पल, वी आर गोइंग टू टेक सेकंड एक्झाम्पल. व्हॉट इज सेकंड एक्झाम्पल? वी हॅव टू फाइंड आउट दी लिमिट एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स मायनस वाय वेन एव्हर एक्स इज नॉट इक्वल्स टू वाय. एक्स इज नॉट इक्वल्स टू वाय काय घेतोय आपण? समजा एक्स इज इक्वल्स टू वाय असेल तर एक्स एक्स आणि एक्स मायनस वाय काय होऊन जाईल? झिरो होऊन जाईल. जर दोघांच्या व्हॅल्यू सेम असतील तर इकडे काय होऊन जाईल? समजा टू आणि टू घेतलं तर टू मायनस टू झिरो. दोघांच्या व्हॅल्यू सेम असतील तर डिनॉमिनेटरला काय येणार आहे? झिरो येणार आहे. त्यावेळेस फंक्शन डिफाईन होईल का आपलं? नाही. म्हणून इथे कंडिशन काय घेतली? एक्स इज नॉट इक्वल्स टू वाय, बट इफ एक्स इज इक्वल्स टू वाय देन एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू झिरो, हे आपल्याला गिव्हन आहे. ओके, वी हॅव टू फाइंड आउट द लिमिट एक्स वाय टेंडिंग टू झिरो झिरो ऑफ एफ ऑफ एक्स वाय. म्हणजे लिमिट काय फाइंड आउट कर? एक्स वाय कुठे अप्रोच होतोय? झिरो झिरोला. एक्स वाय कुठे अप्रोच होतोय? झिरो झिरोला. तर आपल्याला बघायचं की एफ ऑफ एक्स वाय हे फंक्शन हे आपला हा असा आपला प्रॉब्लेम असणार आहे. मग आपल्याला एकच काम करायचं असतं या प्रॉब्लेममध्ये. जर लिमिट इव्हॅल्युएट लिमिट फाइंड आउट करायचं तर अलॉंग डिफरंट पाथने आपल्याला चेक करायचं की लिमिट सेम भेटते का नाही. जर सेम भेटत असेल तर एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनचा यूज करायचा आहे. जर कोणत्याही दोन पाथसाठी आपल्याला डिफरंट लिमिट भेटून गेलं तर त्या केसमध्ये लिमिट एक्झिस्ट होणार नाही. सो आपण याच्या सोल्युशनकडे येऊ आता. ओके, दिस इज अवर प्रॉब्लेम. मग पहिला पाथ कोणता सिलेक्ट केला आपण? वी हॅव टेकन वाय इज इक्वल्स टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर. ओके, काय घेतोय आपण? वाय इज इक्वल्स टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर. देन आपण काय करणार आहोत? लिमिट फाइंड आउट करायचं. आता वायची व्हॅल्यू याच्यात पुट करायची, म्हणून लिमिट काय होऊन जाईल? एक्स टेंडिंग टू झिरो. इकडे बघा प्रॉब्लेममध्ये लिमिट वाय काय घेतोय आपण? वाय इज इक्वल्स टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर. तर लिमिट एक्स टेंडिंग टू काय असणार आहे? झिरो असणार आहे. म्हणून लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो एक्स क्यूब प्लस वायची व्हॅल्यू काय येते? एक्स मायनस एक्स स्क्वेअर क्यूब एज इट इज. ओके, देन एक्स मायनस वायची व्हॅल्यू पुन्हा एकदा एक्स मायनस एक्स स्क्वेअर. ओके, देन दिस इज व्हॉट? लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो एक्स क्यूब. आता क्यूब सॉल्व करायचं. ठीक आहे, आपल्याला माहिती ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल्स टू व्हॉट? ए क्यूब मायनस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस सॉरी मायनस बी क्यूब. हा काय आपला एक्सपान्शनचा फॉर्म्युला, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा. ठीक आहे, सेम काय होऊन जाईल मग? एक्स क्यूब मायनस थ्री ए स्क्वेअर म्हणजे काय? एक्सचा स्क्वेअर. एक्सचा स्क्वेअरने कशाने मल्टीप्लाय करायचं? बीने. म्हणजे एक्स स्क्वेअर इन टू एक्स स्क्वेअर व्हॉट? एक्स रेस टू फोर प्लस थ्री बी स्क्वेअर, दॅट इज अवर बी. बीचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर एक्स रेस टू फोर. एक्स रेस टू फोर इन टू एक्स एक्स रेस टू फाईव्ह मायनस बी क्यूब म्हणजे एक्स स्क्वेअरचा क्यूब, दॅट इज एक्स रेस टू सिक्स. इथे काय होऊन जाईल? ब्रॅकेट जर सॉल्व्ह केलं तर मायनस एक्स होईल ना. एक्स मायनस एक्स काय होऊन जाईल? झिरो. आणि उरेल काय? मायनस मायनस प्लस एक्स स्क्वेअर. ओके, लिमिट एक्स. हे आपण असं कोणतंही पाच सिलेक्ट नाही केलेलं आहे. आपण बघतोय की डिनॉमिनेटरला काय आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. हे एक प्रकारे ऍडजस्टमेंट असतो जेणेकरून आपण एक्सच्या पॉवर मॅक्झिमम कॅन्सल करू शकतो. ठीक आहे, मग इथे एक्स स्क्वेअर आहे तर वरती काय कॉमन निघेल आपल्याकडनं? बघा, सगळ्यात आधी एक्स स्क्वेअर एक्स क्यूब प्लस एक्स क्यूब टू एक्स क्यूब मायनस थ्री एक्स रेस टू फोर प्लस थ्री एक्स रेस टू फाईव्ह मायनस एक्स रेस टू सिक्स अपॉन एक्स स्क्वेअर. ओके,
देन लिमिट एक्सटेंडिंग टू जीरो वी कैन टेक एक्स क्यूब इतना कॉमन काढू शकतो बघा इथे एक्स लिस्ट पावर का इथे एक्स ची एक्स क्यूब म्हणजे इथून पण एक्स क्यूब कॉमन निघेल इथून पण निघेल इथून पण निघेल इथून पण निघेल सो वी टेक एक्स क्यूब एज कॉमन सो रिमेनिंग टू मायनस थ्री एक्स प्लस थ्री एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब देन इन डिनॉमिनेटर हिअर इज एक्स स्क्वेअर सो वी गेट हिअर व्हॉट लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो एक्स स्क्वेअर आणि एक्स क्यूब मधला एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल काय उरेल लिमिट एक्स टू मायनस थ्री एक्स प्लस थ्री एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब आता डायरेक्टली आपण लिमिट डायरेक्टली पुट करू शकतो बट इथे काय एक्स इन टू ही हे ब्रॅकेट आहे ना आपलं मग एक्सची जर व्हॅल्यू झिरो पुट केली इथे तर झिरो इंटू एनिथिंग इज झिरो सो वी गेट अवर लिमिट हिअर झिरो बघा तेच आहे इथे एक्सपान्शन केलेलं आहे इथनं काय एक्स क्यूब कॉमन काढलेलं आहे आणि इथे काय उरलेलं आहे एक्स क्यूब आणि एक्स स्क्वेअर हा फॅक्टर कॅन्सल झालेला आहे एक्स क्यूब मधनं एक्स स्क्वेअर गेल्यानंतर काय उरेल एक्स आणि एक्स इंटू दिस इज ओके जर लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर झिरो पुट केली तर आपलं ओव्हरऑल टर्म काय होणार आहे इक्वेशन काय होणार आहे झिरो होणार आहे हे काय झालं बाय वन पाथ नाऊ सेकंड पाथ दे आर गिवन वाय इज इक्वल्स टू एक्स मायनस एक्स क्यूब नाऊ सेकंड पाथ इज वाय इज इक्वल्स टू एक्स मायनस एक्स क्यूब वाय इज इक्वल्स टू लिमिट घेतोय आणि आपला एक्स वाय कुठे जातोय एक्स वाय टेंडिंग टू झिरो झिरो हा पाथ सिलेक्ट केला वाय वायची व्हॅल्यू फंक्शन मध्ये पुट करणार आहे म्हणून लिमिट काय घ्यायचं आहे एक्स टेंडिंग टू झिरो देन आवर फंक्शन विल बी व्हॉट फंक्शन कुठे हे ना ओके हे फंक्शन ओके ठीक मग एक्स क्यूब प्लस व्हॉट इज वाय क्यूब दॅट मीन्स एक्स मायनस एक्स क्यूब अपॉन एक्स मायनस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय एक्स मायनस एक्स क्यूब ओके इथे क्यूब राहिला ठीक आहे मग काय म्हणजे लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो एक्स क्यूब प्लस इथे सॉल्व करू एक्स क्यूब मायनस थ्री एक्स रेज टू फाईव्ह प्लस थ्री एक्स रेज टू सेवन मायनस एक्स रेज टू नाईन अपॉन एक्स आणि मायनस एक्स कॅन्सल होऊन जाईल मायनस मायनस प्लस एक्स क्यूब सो दिस विल गेट लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो ओके एक्स क्यूब प्लस एक्स क्यूब दॅट इज अवर टू एक्स क्यूब मायनस थ्री एक्स रेज टू फाईव्ह प्लस थ्री एक्स रेज टू सेवन मायनस एक्स रेज टू नाईन अपॉन एक्स क्यूब फ्रॉम न्यूमरेटर वी कॅन टेक एक्स क्यूब एज अ कॉमन सो वी आर गोइंग टू टेक एक्स क्यूब एज अ कॉमन सो इफ यू टेक एक्स क्यूब आउटसाइड द ब्रॅकेट वी रिमेन इज वी गेट टू मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स रेज टू फोर मायनस एक्स रेज टू सिक्स अपॉन एक्स क्यूब बट हियर एक्स क्यूब गेट्स कॅन्सल सो रिमेन इज लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो टू मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स रेज टू फोर मायनस एक्स रेज टू सिक्स मग आता डायरेक्टली लिमिट पुट करू समजा इथे लिमिट एक्सची व्हॅल्यू काय पुट केली झिरो झिरोचा स्क्वेअर झिरो सो दिस विल झिरो दिस विल ऑल्सो झिरो दिस विल ऑल्सो गेट झिरो सो जस्ट रिमेन इज व्हॉट टू जस्ट रिमेन इज व्हॉट टू मग बघा एका पाथने आपल्याला काय लिमिट भेटलं होतं झिरो आणि एक दुसऱ्या पाथने काय भेटलंय टू म्हणजे डिफरंट पाथने आपल्याला सेम लिमिट भेटतंय का नाही डिफरंट पाथने आपल्याला काय लिमिट भेटतंय लिमिट काय भेटतंय डिफरंट भेटतायत म्हणून काय म्हणू शकतो मग फ्रॉम पाथ फ्रॉम वन अँड टू अलॉंग टू डिफरंट पाथ लिमिट्स आर डिफरंट हेन्स लिमिट डज नॉट एक्झिस्ट आलंय लक्षात डिफरंट पाथने आपल्याला काय भेटलंय लिमिट डिफरंट भेटलंय तुम्ही आता म्हणाल की हे पाथ कस काय सिलेक्ट केले हे ट्राय अँड एरर मेथडने केले गेलेले केलेले ठीक आहे जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपल्याला आयडिया येत चालेल की कोणत्या वेळी कोणता पाथ सिलेक्ट करायचा हा प्रॅक्टिसचा भाग आहे तर प्रॅक्टिस
करत चला आतापासूनच, होमवर्क सॉल्व करत चला रेग्युलरली. थँक्यू. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.